प्रेक्षको सध्या जर आपण पाहिलं तर सगळीकडे कोविडचा काळ आहे आणि या कोविडच्या काळामध्ये अनेकांचे रोजगार गेले अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अनेक लोकांवर उपासमारीची वेळ सध्याच्या काळामध्ये आलेली आहे परंतु अशा काळामध्ये अशा लोकांना अनेक सेवाभावी संस्था मदत करत आहेत परंतु ती मदत देखील कधीपर्यंत करणार हा एक प्रश्न आहे परंतु मी सध्या पुण्यातल्या वासुलीमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी असा एक प्रयोग सध्याच्या स्थितीला चालवला जातोय महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि रत्ना देशमुख या एक भगिणी आहेत आणि यांच्या नेतृत्वाखाली हे काम सध्याच्या स्थितीला सुरू आहे आज याच कामाचा मी आढावा घेणार आहे रत्ना देशमुख ताई जे हे काम स्वतः करतायत त्यांच्याशी मी बोलणार आहे ताई काय सांगाल तुम्ही महिलांना रोजगार सध्याच्या स्थितीला उपलब्ध करून देत आहेत एकंदर या कार्याची सुरुवात तुम्ही कशी केली आणि हा उपक्रम जो आहे तो सध्याच्या स्थितीला कुठल्या स्तरावर येऊन पोहोचलाय काय सांगाल नमस्कार मी सौ रत्नताई सुरेश पिंगळे देशमुख राजमाता जिजाऊ महिला संस्था संस्थापिका महाराष्ट्र राज्य दोन हजार चौदामध्ये राजमाता जिजाऊ महिला संस्था मी स्थापन केलेली आहे आणि संस्था स्थापन करण्याच्या मागचा उद्देश एकच आहे की प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे कौटुंबिक कोणताही प्रसंग आल्यानंतर त्या प्रसंगामध्ये करता पुरुष उभा राहतो तर त्यावेळी करता पुरुषच पुरुषावर जर प्र प्रसंग आला तर त्या घरातली महिला एक स्वतःच्या पायावर उभी असली सक्षम असली तर ती त्या गोष्टींना सामोरी जाऊ शकते त्याच्यामुळे आम्ही खेड तालुक्यातील जी काही गावं आमच्या आसपासची असतील त्या सर्व महिलांशी चर्चा करून त्या महिलांसाठी आम्ही बचत गट तयार केले बचत गट तयार करता करता आमच्या खेड तालुक्यामध्ये एक असं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक गावाला एक ठाकरवाडी लागून असते किंवा त्याला जॉईंड असते आणि त्या ठाकरवाडीतील महिलांना देखील सक्षम करण्याचा निर्णय आमच्या संस्थेने घेतला त्यामुळे ठाकर समाजातील महिलांचेही आम्ही बचत गट चालू केले आणि आज त्या स्वतःच्या पायावर त्यांचे जे पारंपरिक व्यवसाय आहेत ते करत करून त्या स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि मूळ म्हणजे त्यांच्यामध्ये जे असणारं दारू पिण्याचं प्रमाण आहे ते या निमित्ताने कमी झालेले आहे आणि त्याच्यानंतर ज्या आमच्या भागातील शेतकरी महिला आहे कारण ग्रामीण भाग म्हटला की शेतकरी महिला फक्त शेत शेती आणि घर एवढेच दोन गोष्टी त्यांना माहीत असतात पण जेव्हा शेतीचं काम संपल्यानंतर जो चार महिन्याचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये आपण काय करावं हे महिलांना माहीत नसतं मग मा त्याच्यामुळे महिलांशी चर्चा करून त्यांच्याकडनं आलेल्या आलेल्या गोष्टींवर आम्ही सर्व संस्थेतील महिलांनी चर्चा करून काही गोष्टीचे निर्णय घेतले की या महिलांना आपण काय देऊ शकतो तर या महिलांसाठी आम्ही महिलां त्याच महिलांनी सुचवलेले व्यवसायांचं ट्रेनिंग आम्ही त्यांना दिलं की ग्रामीण भागातील महिला ह्या शेती देखील करतात आहेत त्याच्यानंतर खूप छान वाळवणाचे पदार्थ करतात आणि ग्रामीण भागातील महिला म्हटलं की त्यांच्या हाताला चव छान असते आणि जुनं ते सोनं या पद्धतीने त्यांच्याकडनं आपल्याला काय काढून घेता येईल या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा करून जे जुने पदार्थ पहिले वापरत होते ते आपल्याला पौष्टिक होते पण आता पिझ्झा बर्गर आल्यामुळे आपण त्या गोष्टी विसरलो आहे पण त्या संस्थेच्यामुळे आम्ही आता त्या पुढं आणण्याचा प्रयत्न करतोय तर अशा प्रकारे महिलांना आम्ही वाळवणाच्या पदार्थ पदार्थ तयार करायला लावून टिक ते टिकवावे कसे आणि ते मार्केटमध्ये आणावे कसे यासाठी देखील आम्ही त्यांना ट्रेनिंग देऊन आज त्या महिला सक्षमपणे काम करत आहे त्यातनंही त्या पाच ते सहा हजार रुपये कमवत आहेत जसं त्यांना वेळ मिळतो त्या प्रकारे ते काम करत आहे त्याच्यानंतर टाकाऊतून टिकाऊ कसं तयार केलं पाहिजे यासाठी आम्ही काही महिलांना पेपर बॅगचं ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्या पेपर बॅग ट्रेनिंग देताना आम्हाला फोब मार्शल या कंपनीने जास्त मदत केलेली आहे आणि पुण्यापर्यंत तर म्हणजे आत्तापर्यंत आम्ही सतरा ते अठरा गावांमध्ये ते ट्रेनिंग देऊन तेराशे तेराशे महिलांना ते ट्रेनिंग दिलेलं आहे त्यातल्या सातशे ते, ते आठशे महिला ते काम करतात आहेत आणि काम करत असताना पंधरा दिवसाला ते आठ हजार रुपये त्या पेपर बॅगांमधनं कमवतात आहेत आणि शिवाय फोप मार्शल कंपनीने आम्हाला त्या महिलांसाठी मार्केट पण उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे फोब मार्शल कंपनीचेही आमच्याकडनं धन्यवाद नक्कीच म्हणजे खऱ्या अर्थानं सांस्कृतिक परंपरा जपत तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातनं महिलांसाठी काम करतायत या एकंदर उपक्रमाच्या ज्या लाभार्थी आहेत त्यापैकी काही प्रातिनिधिक महिलांशी आपण बातचीत करणार आहोत आपल्यासोबत काही भगिणी आहेत तुम्ही काय सांगाल एकंदर हा उपक्रम ज्या वेळेला तुम्ही सुरू केला कशी ती सुरुवात होती आणि तीच सुरुवात केल्यानंतर आज कशा पद्धतीचं यश तुम्हाला मिळत आहे काय सांगाल मी उषा शरद पावडे मी ताईन बरोबर काम करते आमच्या अशीच एका कार्यक्रमामध्ये ओळख झाली होती आणि त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच ठिकाणी काम करून बऱ्याच महिलांना मार्गदर्शनही केलेले आहे याबद्दल त्याच्यातून पार्लर बेसिक पार्लरचे बाहेर जे पंचवीस तीस हजार रुपये घेतले जातात ते आमच्याकडं सत्तावीसशे रुपयाचं किट देऊन आम्ही पार्लरचं प्रशिक्षण बऱ्याच महिलांना दिलेलं आहे ते खेड चाकण नवला कुंबरे ह्या ठिकाणी आम्ही हे प्रशिक्षण त्या बायकांना दिलेलं आहे त्याच्यातून त्यांनी स्वतःचे व्यवसाय कोणी उभे केलेले आहेत आणि आता ते स्वतः त्या व्यवसायातून चांगल्या प्रकारे कमवून आपलं घरही व्यवस्थित चालवतात आणि काही मुली पण आहेत त्याच्यामध्ये ताई आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत तुम्ही काय सांगाल कसा हा उपक्रम हा एकंदर प्रवास काय सांगाल त्या संदर्भामध्ये नमस्कार मी शुभदा नाना भाऊ कडूसकर ताईंच्या ताईंच्या बरोबर मला काम करण्यास म्हणजे खूप आवडलं त्यांची ओळख म्हणजे त्यांच्याबद्दल मी खूप ऐकलो होतं वाटत होतं कधी ओळख होईल किंवा कधी भेट होईल पण अशी एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली आणि त्यांच्यामुळं बरं खूप काही म्हणजे बदलून गेलं आयुष्य बदलून गेलं किंवा स्वतःच काहीतरी कमावण्याची इच्छा झाली किंवा आणि कमवते मी आता पण त्यांच्या बऱ्याच काही गोष्टी हे करते तर त्यातून मला आता या कोरोनाच्या काळामध्ये मिस्त्रांच्या नोकरीचा पण प्रश्न होता त्यात एक दोन महिने गेले व्यवस्थित पण नंतर परत प्रॉब्लेम चालूच झाले मग नंतर त्यात दिवाळी आली तर त्यावेळेस ताईंनी फोन केलेला की दिवाळीची ऑर्डर आहे कराल का म्हणून तर ती मी पूर्ण करून दिली त्यांना तर त्यात मला बावीस ते पंचवीस हजार रुपये इन्कम झाला आणि त्याचबरोबर त्या मशीनची मशीन शिक म्हणजे शिलाई मशीन शिकवणं पार्लर वगैरे शिकवणं तर मला मशीनच्या ह्याच्यात इंटरेस्ट असल्यामुळं मी तेही शिकले आणि त्या इतर कामांबरोबर मी ते मशीनचंही काम करते आणि त्यातूनही मी मला म्हणजे नाही का तीन चार हजार रुपये धन्यवाद आपण पाहू शकतो की अशा पद्धतीचा हा महिला सक्षमीकरणाचा रत्नाताईंचा प्रवास आहे आणि अनेक महिलांना सोबत घेऊन त्या काम आहेत ताई मला या निमित्तानं तुम्हाला एक प्रश्न विचारतायत महाराष्ट्रातले प्रेक्षक जे आपल्याला पाहत आहेत अनेक महिला भगिनी या प्रेक्षका म्हणजे या प्रेक्षकांमध्ये आहेत तर त्यांना या निमित्तानं काय आव्हान करेल मला सर्व महिलांना एकच सांगायचं आहे की जेव्हा घरात कोणती परिस्थिती आली तर ती परिस्थिती मी हाताळू शकत नाही हा पहिला विचार आपण आपल्या डोक्यातनं काढला पाहिजे कारण जेव म्हणजे जे हा समाज किंवा हे जग जे निर्माण झाले ह्याची निर्मिती ही पहिली स्त्रीपासून झालेली आहे याचा विसर माझ्या मते वाटतं सगळ्या स्त्रियांना जो पडलेला आहे तो आधी तुम्ही तो विचारात आणा कारण जेव्हा घरातली महिला सक्षम असते तेव्हाच पूर्ण घर सक्षम होतं किंवा त्या महिलेच्याच ह्याच्यावर घर निर्धारित असतं हे महिलेने स्वतः म्हणजे स्वतःतले जे गुण आहेत किंवा स्वतःतली जी जाणीव आहेत ती पहिली स्वतःला करून घेतली पाहिजे कारण काय होतं आहे लग्नाच्या आधी आईकडे आपण खेळ खेळमेळीच्या वातावरणात असतो लग्न झाल्यानंतर एक जबाबदारी पडते आणि त्या जबाबदारीमध्ये आपल्यामधले जे गुण असतात ते दबून जातात तर ते दबून न जाता तुम्ही कुठेतरी त्या गुणांना वाव द्या तुम्ही स्वतःचं घर सांभाळून स्वतःचे जे गुण असतील ते बाहेर आणा आणि त्यातून काय होणार आहे की बाबा ठीक आहे तुम्ही पूर्णपणे घर गर, घरातलं जो हातभार असेल तो तुमचा पूर्णपणे लागत नसेल पण आपण म्हणतो ना की आग विजवताना चिमणी चोचीतनं पाणी ते कि आग विजवायला जाते पण कोणी चिमणीचा इतिहास लिहिणार नाही पण मूळ म्हणजे त्या चिमणीला माहिती आहे की आग विजवण्यासाठी मी तर मी देखील काहीतरी मदत केली आहे त्याच्या त्याच पद्धतीने तुम्ही घरात कोणताही छोटा मोठा द्या प्रसंग किंवा तुमच्या मुलाचे काही शाळेचे किंवा क्लासचे पैसे भरायचे असेल ते तुमच्या दोन तीन हजारांनाही तुम्ही ते देऊ शकतात आणि असं नाही की त्यासाठी तुम्ही तुम्ही घरच सोडून किंवा उमरा सोडून घराच्याच बाहेर गेलं पाहिजे घरामध्ये म्हणजे आपलं किचन जे, जे आहे ते पूर्ण आपलं व्यावसायिक भांडारे हे महिलांना समजलं पाहिजे आणि त्यातून तुम्ही रोजगार निर्मिती करू शकतात आणि स्वतःला ना आहे याचा विचार न करता ती चुकीची का झाली याचा विचार करा नक्कीच तुम्हाला तुमचा मार्ग मिळेल आणि तुम्ही प्रगतीपथावर जाताल नक्कीच नक्कीच आपण पाहू शकतो की ही जी पॉझिटिव्हिटी आहे हा जो पॉझिटिव्ह अप्रोच आहे हा प्रत्येक महिलेमध्ये जर असला तर निश्चितपणे आपला भारत देश हा सुजलाम सुपलाम आणि महासत्ता होण्याची एकंदर जी स्वप्न आपण पाहतो आहोत ते पण आपण पन लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या मार्गावर असू असं मला वाटतं खरंच या एकंदर महिलांच्या कार्याला आपण सलाम केला पाहिजे मॅक्स महाराष्ट्राच्या वतीनं तुम्हाला तिघींनाही नाही आणि तुमच्या सगळ्या महिलांना मनपूर्वक सलाम आणि तुमच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा मंडळी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं जे माऊली म्हटलेले आहेत याच माऊलींच्या ओळीप्रमाणे एकमेकांना सहाय्य करत या महिला सध्याच्या स्थितीला व्यावसायिक दृष्टिकोनातून सक्षम होण्याचं कार्य करतायत या महिलांच्या कार्याला आपण शुभेच्छा देऊयात कॅमेरा पर्सन गायत्री मालक सह मी गौरव मालक मॅक्स महाराष्ट्र वासोली पुणे